रायगडमध्ये पावसामुळे रोह्याजवळच्या कुंडलिका नदीला आता पूर आल्याची स्थिती दिसून येत आहे. डोलवहाळ बंधाऱ्याजवळ नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर आली आहे आणि त्यामुळे प्रशासन सध्या सतर्क झालंय. इथला पूल बॅरिगेट्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. नागरिकांनी अत्यंत तातडीच्या कामाखेरीज घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये शाळकरी मुलाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. नांदिवली दंडवाडी ते ढेबेवाडी दरम्यान वाहणाऱ्या निगडीच्या ओढ्यानं धोकादायक पातळी आता ओलांडली आहे आणि त्यामुळे पलीकडच्या बाजूला शाळकरी मुलं अडकली आहेत. त्यांना घरी आणण्यासाठी पालकांनी या ओढ्यातूनच अत्यंत धोकादायक परिस्थितीतून वाट काढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान खात्यानं आता रेड अलर्ट दिलेला आहे. मात्र पावसानं हवामान विभागाचा अंदाज चुकवला. मुसळधार पाऊस नसला तरी समुद्र मात्र दुपारनंतर खवळलेला पाहायला मिळाला. मालवण जेटीवर समुद्राच्या लाटा वेगानं धडकत होत्या आणि यातूनच समुद्राचा रुद्रावतार पाहायला मिळाला. जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे प्रशासन सज्ज आहे. वसईमध्ये मुसळधार पावसामुळे मिठाघर परिसरातील लोकवस्ती पाण्याखाली गेली आहे आणि या वस्तीमध्ये 300 ते 350 लोक राहत असून दरवर्षी त्यांना पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याचा फटका बसतोय. वसईतील मुख्य नाल्यांचं पाणी बाहेर रस्त्यावर आल्यामुळे हा परिसर पाण्याच्या वेढ्यात अडकलाय, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या प्रवाहामध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे बदलापूरची उल्हास नदी चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. उल्हास नदीची धोक्याची पातळी 17.50 मीटर इतकी आहे आणि सध्याची नदीची पातळी 14.30 मीटरवर पोहोचली आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सातारा जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय. पावसामुळे कोयना नदीची पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे एनडीआरएफची टीम आता कराडमध्ये दाखल झाली आहे. या टीममध्ये 3 अधिकारी आणि 22 जवान आहेत. शिवाय त्यांच्याकडे 4 रबरी बोटी लाईफ जॅकेट सुद्धा आहेत. कोयना कृष्णा नदीकाठी एनडीआरएफनं संभाव्य धोक्यांचा आढावा सुद्धा घेतला. नदीकाठच्या बाजूला परभणीच्या पालन तालुक्यामध्ये पैनी गावाजवळ लेंडी नदीला पूर आला. पैनी इथं नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे 13 गावांचा संपर्क तुटलाय. डोंगर भागामध्ये थोडा पाऊस पडताच पुलावरून पाणी वाहतं आणि त्यामुळे शहरात येण्यासाठी आणि गावाकडे जाताना नागरिकांचा संपर्क तुटतो. अकोला जिल्ह्यातील आगर गावामध्ये पावसानं थैमान घातलंय. गावालगतच्या लेंडी नाल्याला पूर आल्यामुळे पुराचं पाणी गावामध्ये 70 ते 80 घरांमध्ये शिरलंय आणि यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. सोबतच नाल्याच्या पाण्यात साप सुद्धा काही नागरिकांच्या घरात वाहून आले. भंडारा जिल्ह्यामध्ये गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. आता गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 9 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले गेले. या 9 दरवाजामधून 965 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीमध्ये सुरू आहे, त्यामुळे प्रशासनानं आता नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. तुमसर तालुक्यातील परसवाडा इथं नाल्यावर 5 फूट पाणी आल्यामुळे गावातल्या नागरिकांचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटलाय. नाल्यावरील पूल कमी उंचीवर असल्यामुळे त्यावरून नेहमीच पाणी चढत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. मात्र याबाबत नेहमी तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भात खाचरे ओसंडून वाहत आहेत. दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या भात उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात सर्वाधिक भात लावणी केली जाते. चांगल्या पावसामुळे आता सगळीकडेच भात लावणीला सुरुवात झाली आहे. हिंगोलीच्या सिंचाळा गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. या शाळेचं छप्पर तुटलंय, तरी सुद्धा इयत्ता 1 ते 34 चे 39 विद्यार्थी या पडक्या शाळेतच शिक्षण घेत आहेत. जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना इथं बसावं लागतंय. अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मुंबईमध्ये मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरातील भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं, त्यामुळे रेल्वे रुळावरून मृतदेह नेण्याची नामुष्की नातेवाईकांवर ओढवली. महाराष्ट्र नगरामध्ये येण्यास जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे.
पण त्या भुयारी मार्गात पाणी साचले त्यामुळे अंत्ययात्रा नेण्यासाठी सुद्धा मार्ग उरला नाही आणि म्हणून महिलेचा मृतदेह झोळीतून रेल्वे रुळावरून त्यांना न्यावा लागलाय. मुंबईतील सायन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना मेहनत घ्यावी लागते. काही खड्डे वाहतूक पोलीस स्वतः बुजवायचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक अक्षरशः मेट्याकुटीला आले तर वाहतूक विभाग सुद्धा जेरीस आलेला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 दिवसापासून चांगला पाऊस पडतोय पण वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पिंपळे सौदागर भागामध्ये सुद्धा एक मोठं झाड एका कारवर पडलंय. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नाही पण कारचं नुकसान झालंय. दुसरीकडे थेरगावातील डांगे चौक परिसरात सुद्धा रस्त्यावर एक झाड कोसळलं ज्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा मुंबईमध्ये समुद्र किनारी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अलर्ट असताना केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच किनाऱ्यांवर जाता येऊ शकतं. यंदाच्या पावसाळ्यामध्ये 10 जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनानं हे निर्देश जारी केलेत. वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे सक्तीनं आता बीचवर जायला मनाई करण्यात आली आहे. भंडारदरा धरण परिसरामध्ये 2 दिवसापासून जोरदार पाऊस बरसतोय. पावसामुळे परिसरातील अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित झालेत. पर्यटकांची पावलं या नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भंडारदरा धरण परिसराकडे वळताना दिसत आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.